मुंबईकर फोक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बाजूची घंटी म्हणजे बेल नक्की वाजवा. मंडळी, बाजारात जाऊन आपण मासळी आणतो, मासळी बनवून ती खातो, आपल्याला चविष्ट लागते. पण ती मासळी समुद्रातनं आणण्यासाठी कोळी बांधवांना किती द्राविडी प्राणायाम सोसावा लागतो हे त्या कोळ्यांनाच माहीत. खूप मेहनत असते आणि जीवनाचा रिस्क तर असतोच. वेगवेगळी मासळी पकडायला वेगवेगळ्या जाळ्यांचा म्हणजे नेटचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे मासेमारी पद्धतीही वेगवेगळ्या आहेत. तर आता ह्या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवांमध्ये सरकारने मासेमारी किंवा फिशरीजला सुद्धा इन्क्लूड केले आहे. तर अशातच आपल्या कफ परेडचे कोळी बांधव आपले लाडके मित्र विनायक मेस्त्री त्यांची होडी घेऊन वरळी सीफेस परिसरात मासेमारीसाठी गेलेले. तर पाहूया त्यांच्या जाळ्याला गावलेले कापरी सरगे म्हणजेच लेंबूर किंवा चायनीज पॉम्फ्रेट. अरे आमच्या तोंडाला तर पाणीच सुटले. आणि हे कापरी सरगे पकडण्यासाठी वापरली जाणारी काला कौवा नावाची विशिष्ट जाळी. प्रत्येक जाळीचे विशेष असे मेजर असते, माप असते, त्याला अँगलसुद्धा म्हणतात. कोळी लोक या मेजरला बोटी म्हणतात. बोटी म्हणजे बोट नाही, बोटी म्हणजे फिंगर्स किंवा आपल्या हाताची बोटं. तर जितकी बोटं तितका त्या जाळीमधला गॅप, होल. मग त्या मेजरनुसार एक बोटी, दोन बोटी, तीन बोटी अशा वेगवेगळ्या मेजरच्या जाळ्या. तर ह्या विशिष्ट काळ्या कव्या पद्धतीमध्ये 7 ते 9 बोटी इतक्या मेजरमेंटच्या जाळ्या वापरल्या जातात. म्हणजे तुमच्या हाताच्या बोटाची म्हणजे 7 किंवा 9 बोटं एकत्र केली की तेवढा मोठा होल गॅपच्या त्या जाळ्या. ह्या काला कौवा जाळ्यांचा विशेष उपयोग होतो तो म्हणजे कापरी पापलेट किंवा चायनीज पॉम्फ्रेट ज्याला लेंबूरही म्हटलं गेलं आहे त्यांच्या शिकारीसाठी. छोटे किंवा इतर आपले व्हाईट पॉम्फ्रेट किंवा सारंगे जे असतात ते सहसा या जाळीत गावत नाहीत आणि गावलेच तर योगायोग. त्याचप्रमाणे इतरही मासे माहुरे म्हणजे लहान साईजचा रावस, लहान साईजची सुरमय, त्याचप्रमाणे काटेरी पाला हा जो मासा आहे आणि वड्या नावाचा एक मासा आहे तो ह्या काल्या कव्या जाळीमध्ये सापडला जातो. तसेच मासेमारीकरिता विशिष्ट हे पापलेट पकडण्यासाठी आपल्या मित्र विनायकने त्याच्या होडीत तरती जाळ्याची पद्धत इस्तेमाल केली. आता या तरती पद्धतीमध्ये हे जे आपले काला कौवा जाळं आहे त्याचा एक पदर पाण्यावरती तरंगतो आणि दुसरा पदर किंचितसा पाण्याखाली असतो. तर ह्या तरत्या पद्धतीने त्याने हे कापरी पापलेट पकडले. ही तरती मासेमारी जेमतेम 7 ते 8 तास केली जाते. तर मंडळी चला पाहूया ही काला कौवा पद्धत, कापरी पापलेट आणि कोळ्यांची वॉटर सफारी रिस्क आणि कष्टाने भरले. धन्यवाद मित्रा विनायक ह्या समुद्री मासेमारी सफरीबद्दल.